राम मंदिर विध्वंसाचा खटला बरखास्त करा अशी मागणी शिवसेनेने सामनातून केली आहे। भूमिपूजन सोहळ्याआधीच हा खटला बरखास्त करावा अशी मागणी सामनामधून करण्यात आली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्या समोर आहे। सामनामधून बाबरी विध्वंसाचा खटला बरखास्त करा अशी मागणी शिवसेनेने केली आहे। भूमिपूजन सोहळ्याआधीच हा खटला बरखास्त करावा अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे। सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। बाबरी से घुमट तोड़े नसते तर परिसर मंदिरासाठी मोकळा झाला नसता। हे काम केले कोठारी बंधूंसारख्या शिवसैनिकांनी। उज्बेकिस्तान मधून आलेल्या बाबराने हिंदू देवळे उद्ध्वस्त केली। आज विरोधाभास कसा आहे तो पहा। पायाभरणी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, पण बाबरी पाडल्याच्या खटल्यामध्ये अडवाणी मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत। हा कायद्याचा कसला खेळ मानावा? बाबरी गटाचा खटला भूमिपूजनापूर्वी बरखास्त केला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल। बाबरी विध्वंसाचा खटला बरखास्त करा अशी मागणी शिवसेनेने सामनामधून केली आहे। बाबर आक्रमक होता हे स्वीकारल्यावरती विध्वंसाचा कट हा खटला गतप्राण होतो अशी मागणी आता सामनामधून करण्यात आली आहे।